अतिशय अतिशय ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मॉरिशस विशेष रूपाने आपल्यामध्ये आलेले मॉरिशसचे मंत्री श्री अलन गणूजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजनजी, मॉरिशस अध्यक्ष रॉय रणूजी, आमचे मंत्री संजय राठोडजी या ठिकाणी उपस्थित, आपल्या पर्यटन सचिव आणि सर्व प्रमुख महाराष्ट्राचे अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मॉरिशस सारख्या सांस्कृतिक दृष्ट्या आपल्याशी अत्यंत जवळ असलेल्या एका देशासोबत महाराष्ट्राचे संबंध हे दृढ करण्याकरता, ते पुढे नेण्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जिथे महाराष्ट्र मंडळ आहे एक मल्टीपर्पज मोठा हॉल सभागृह किंवा संकुल बांधण्याकरता महाराष्ट्र सरकारने 8 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती आणि त्या तो चेक प्रत्यक्ष आपण आज हँडओव्हर करतोय. छत्रपती शिवरायांच्या एका प्रतिमेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मला मॉरिशसला जाण्याची संधी मिळाली आणि आमच्या मराठी मंडळी फेडरेशनने अतिशय सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आमची केली होती. अलन गणूजी आणि खऱ्या अर्थानं मॉरिशसचे माननीय प्रधानमंत्री पंतप्रधान श्री जगन्नाथजी यांनी देखील त्या ठिकाणी पूर्ण वेळ दिला आणि या कार्यक्रमाला ते पूर्ण वेळ उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्या मराठी मंडळीने मॉरिशसमध्ये किती सन्मान त्या ठिकाणी मिळवलेला आहे बघण्याची संधी मला मिळाली आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म हा केवढ्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जपण्यात आलाय हे पाहताना मला अतिशय आनंद झाला. छत्रपती शिवरायांची प्रतिमा तर आहेच पण त्यासोबत मगाशी आपण चित्रफितीमध्ये बघितलं विठ्ठल रुक्माईचं अतिशय सुंदर मंदिर असेल किंवा आपला मराठमोळा गणेशोत्सव असेल, गणेश विसर्जनाची जागा असेल. खरं म्हणजे एलन गणूजी तुमचं आणि आपल्या फेडरेशनचं मी याकरता अभिनंदन करेन की तुम्ही लोकांनी मराठी संस्कृती ही तिथे जिवंत ठेवली आणि फार पूर्वी जे मराठी लोक त्या ठिकाणी आले होते आज मराठी माणसाकडे मॉरिशसमध्येही खूप सन्मानाने पाहिलं जातं याचं खरं श्रेय हे आपलं सगळ्यांचं आहे आणि म्हणून एक मराठी माणूस म्हणून मला याचा फार अभिमान वाटतो आणि त्याकरता मी आपलं फार फार आभार या ठिकाणी मानू इच्छितो. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानेन की ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांपुढे आम्ही ही कल्पना ठेवली की महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी अशा प्रकारचं संकुल बांधलं पाहिजे कारण आपली संस्कृती जे जिवंत ठेवतायत त्यांच्यासोबत आपली नाळ ही जुडलेली असली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली, त्याचा एमओयू त्या ठिकाणी आपण साईन केला आणि आज प्रत्यक्ष हा चेक आपण या ठिकाणी देतोय. पण मी याच्याही पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती करणार आहे आणि पर्यटन मंत्री देखील या ठिकाणी आहेत, अजितदादा आहेत. खरं म्हणजे आपली जी संस्कृती आहे भारताची आणि मराठी संस्कृती या दोन्ही जपणारा अशा प्रकारचा देश आहे त्यामुळे एक प्रकारे आपला सांस्कृतिक भाऊ म्हणून ज्या देशाकडे आपण पाहू शकतो अशा प्रकारचा हा मॉरिशसचा देश आहे आणि अतिशय सुंदर ज्या प्रकारे पर्यटनाचा विकास आणि वेगवेगळ्या प्रकारचा विकास एक छोटा देश असताना देखील
मॉरिशसने केला तो खरोखर अतिशय सुंदर आहे आणि म्हणून भविष्यातही एक आपली केवळ कल्चरलच नाही तर एक स्ट्रॅटेजिक फ्रेंडशिप देखील ही मॉरिशसची असली पाहिजे आणि एक व्यवहार आपला सातत्याने मॉरिशस सोबत राहिला पाहिजे या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्याकरता आपलं फेडरेशन असेल किंवा एलन गणून सारखे जे खऱ्या अर्थानं तिथल्या मंत्रिमंडळामध्ये एक ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि त्याचसोबत त्यांचे रूट्स हे महाराष्ट्रातले असल्यामुळे म्हणजे मागच्या काळात ते मला असं म्हणाले की मला एकदा साताऱ्यामध्ये आणि कोकणामध्ये जाऊन माझ्या आईचं आणि वडिलांचं जे काही रूट्स आहेत ते मला त्या ठिकाणी निश्चितपणे शोधायचे आहेत तर अशा प्रकारची लालसा असलेले हे सगळे लोक आहेत तर जरूर आपण यांच्यासोबत भविष्यातही अजून नवनवीन आपल्याला काय उपक्रम घेता येतील ते घेण्याचा प्रयत्न करू। मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आपलं गणूजी खूप खूप स्वागत करतो एंटायर डेलिगेशनचं असंजी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।